नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्टमॅन भरतीला आज झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते ते आपण आज थोडक्यात पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न विचारला होता बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणाचे आहे बहिष्कृत हे बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणाचे आहे तर बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते वृत्तपत्र आहे तर एकोणीसशे एकोणतीसला हे सुरू झालेले वृत्तपत्र होते पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमाच्या अंतर्गत येतात भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमामध्ये येतात मूलभूत कर्तव्य तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य हे ए एकावन्न एक ए या कलमामध्ये ते मूलभूत कर्तव्य हे येतात पुढचं आपण पाहूत राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कधी झाली होती तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला ही स्थापना झालेली आहे पुढचं आपण पाहू क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर सर्वात मोठे राज्य हे राजस्थान हे राज्य आहे दोन नंबरचे दो राज्य हे मध्य प्रदेश हे दोन नंबरचे राज्य आहे व तिसऱ्या नंबरला महाराष्ट्र हे तिसऱ्या नंबरचे राज्य आहे पुढचं आपण पाहूत कोटा हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले शहर आहे कोटा हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले शहर आहे कोटा तर कोटा हे शहर चंबळ नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले शहर आहे पुढचा आपण पाहूत पहिले मैसूरचे युद्ध केव्हा व कोणासोबत झाले होते पहिले मैसूरचे युद्ध केव्हा व कोणासोबत झाले होते तर पहिले मैसूरचे युद्ध हे सतराशे सहासष्ट ते सतराशे एकोणसा या काळामध्ये झाले होते व ते मैसूरचे सुलतान विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी यांच्या विरुद्ध ते झाले होते पुढचा आपण पाहूत भारतीय राज्यघटनेमधील कलम अठ्ठेचाळीस ए हे कशा संबंधीचे कलम आहे भारतीय राज्य घटनेमधील कलम अठ्ठेचाळीस ए हे कशा संबंधीचे कलम आहे अठ्ठेचाळीस ए हे कशा संबंधीचे कलम आहे तर पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे वन्यजीवांचे रक्षण करणे यासंबंधीचे ते कलम आहे पुढचं आपण पाहू ओडिसा या राज्याला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही ओडिसा या राज्याला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही तर पर्याय होते पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड आणि महाराष्ट्र तर महाराष्ट्र या राज्याची सीमा ओडिसा या राज्याला लागत नाही पुढचं आपण पाहू महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा केव्हा सुरू केली होती महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा केव्हा सुरुवात केली होती दांडी यात्रेची तर बारा मार्च एकोणीसशे तीसला साबरमती गुजरात या ठिकाणी महात्मा गांधी यात्रा सुरू केली होती बारा मार्च एकोणीस तीसला यात्रा सुरू केली होती पुढचं आपण पाहूत मगध राजाची राजधानी कोणती होती मगध या राजाची राजधानी कोणती होती तर राजग्रह ही मगध या राजाची राजधानी होती पुढचं आपण पाहूत रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये असून ते वाघासाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक बारावा भारतीय राज्यघटनेमधील धन विधेयकाची व्याख्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत येते भारतीय राज्यघटनेमधील धन विधेयकाची व्याख्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत येते तर धन विधेयकाची व्याख्या ही कलम एकशे दहामध्ये धन विधेयकाची व्याख्या दिलेली आहे पुढचा आपण पाहू राज्यांचे राज्यपाल या संबंधीचे कलम कोणते आहे राज्यांचे राज्यपाल या संबंधी कलम कोणते आहे तर राज्यांचे राज्यपाल या संबंधी कलम एकशे त्रेपन्न हे राज्यांचे राज्यपाल संबंधी कलम आहे पुढचा आपण पाहूत गंगा यमुना यांचा संगम कोठे होतो गंगा यमुना यांचा संगम कोठे होतो तर अलाहाबाद या ठिकाणी गंगा यमुना यांचा संगम होतो पुढचा आपण पाहूत डी व्ही डीचे फुल फॉर्म काय आहे डी व्ही डी याचे फुल फॉर्म काय होईल तर व्ही डीचे फुल फॉर्म होईल डिजिटल वर्साटाईल डिस्क हे व्ही डीचे फुल फॉर्म आहे डिजिटल वर्साटाईल डिस्क हे व्ही डीचे फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न पाहूत दांडिया हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे नृत्य आहे दांडिया हे नृत्य कोणत्या राज्याचे नृत्य आहे दांडिया तर दांडिया हे गुजरात राज्याचे लोकनृत्य हे दांडिया आहे पुढचा आपण पाहूत भारतीय राज्यघटनेमधील कलम चोवीस हे कशा संबंधीचे कलम आहे भारतीय राज्यघटनेमधील कलम चोवीस हे कशा संबंधीचे कलम आहे चोवीस हे तर बालकामगार का ठेवण्यास प्रतिबंध आहे या संबंधीचे ते कलम आहे बालकामगार का ठेवण्यास प्रतिबंध आहे चोवीस हे कलम त्यासंबंधीचे कलम होईल पुढचं आपण पाहूत इंडियन, इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना कोणी केली होती इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना कोणी केली होती तर रासबिहारी बोस यांनी ती स्थापना केलेली आहे इंडियन इंडिपेंडे स्थापना केली होती रास बिहारी भूषण ही स्थापना केलेली आहे पुढचं आपण पाहू तागाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता आहे तागाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता आहे तर तागाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश हा भारत हा देश अन आहे मित्रांनो अनअकॅडेमी हे ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या परीक्षेत तयारी करता हे सिलेक्ट करायचं आहे आणि इन्व्हाईट कोडमध्ये आर व्ही डी टेन हा कोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारी व्हिडिओ तुम्ही बघू शकता दुसरा आहे एकलव्य राजशेवा प्रिलिम्स फास्ट ट्रॅक बॅच कोर्स ही नवीन लॉन्च झालेली बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला खूपच महत्त्वाची तयारी करून घेतली जाणार आहे या बॅचचे सर्व मटेरियल्स तुम्हाला मिळत जाईल या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता आर व्ही डी टेन हा कोड टाकून तुम्ही दहा टक्के ऑफ मिळवू शकता तिसरा आहे एकलव्य पूर्व पूर्वपरीक्षा सराव टेस्ट सिरीज दोन हजार एकवीस खूपच महत्त्वाचे ज्यामध्ये क्वेश्चन पेपर असतात हे सर्व पेपर मराठीमध्ये आहेत आपला अभ्यास किती झाला आहे तुम्ही नक्कीच या टेस्टमधून चेक करू शकता या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आर व्ही डी टेन हा कोड टाकून तुम्ही दहा टक्के ऑफ मिळवू शकता तिसरा आहे दररोज डेली करंट अफेअर्स टेस्ट सिरीज एम आणि संयुक्त परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न असतात तुम्हाला जर ही टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर लिंकला क्लिक करून तुम्ही सोडवू शकता आर व्ही डी हा आर व्ही डी टेल हा कोट टाकून तुम्ही सोडवू शकता